मध्ये पाणी आहे ते असा रस्ता आहे. तर चला मंडळी आता आम्ही लालबागच्या मार्केटात चाललो. वरही सी फेसो प्लॅन फसलो. कसा 90 ना 70. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये. आज आता सगळे पाहुणे येले आमच्याकडे, म्हणजे मेन्यू वगैरे येईल. काल सकाळी मुंबईत जायचा ठरला, तर मुंबईत जायच्या आधी काहीतरी आता बघूया कुठे बेलापूरला वगैरे. सेजलने सांगल्या ना की सेक्टर 8 मध्ये वॉटरफॉल आहे. सेक्टर 8 मध्ये वॉटरफॉल असं तिका कोणीतरी सांगल्यान, तर बघूया भेटता काय आणि जाऊ जमता काय बघूया. आणि दुसरा दुर्वाची इच्छा की ते पागोडाचा जो डोंगर असा बेलापूरचा थैसर जायचा. आणि तुझी काय इच्छा? घरी जायचंय का? तर चला मंडळी आता निघूया. दुपारचे 2 वाजलेत. आता लेट नाश्ता झाला, त्याच्यामुळे जेवू का आम्ही थांबलो नाही, कारण की जेवू थांबलो तर लेट होताला. तर आता मुंबईत जाऊया. पाऊस ऑलरेडी येऊन जाऊन असा, तर मुंबईत जाऊन माझा वरही काम असा आणि वरही संध्याकाळी जायचो प्लॅन असा. आता टाईम खूप कमी असा आणि काय काय जमताला माहीत नाही. तर आता पहिले निघूया आणि पुढे बघूया की काय काय पॉसिबल होतं आजच्या दिवसात. चला चला रे. चला छळ मांडला यार. चला मंडळी. तर मंडळी उरण फाट्यावर असलेल्या गॅसच्या पंपावर थांबलो. थोडं गॅस भरतो आणि मगे निघतो, म्हणजे मुंबईत परत जायपर्यंत गॅसचा टेन्शन नाही. तर इथून मगे पुढे जाऊया. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही नमस्कार म्हणू. आता आम्ही सेक्टर 8 बेलापूरला पोहोचलो. आयसर काय दिसणार नाही, आता बघूया काय भेटता काय. विचारलं आहे सर पण कोणाक माहीत नाही. तर लोकेशनवर तर इलो आता बघू. तर ह्या काहीतरी असं सेक्टर 8 जय दुर्गा माता नगर. हां राम बस स्थानक आहे. तर मंडळी सेक्टर 8 दुर्गा माता नगर कदाचित ह्या तुमका सांगूचा लागतला. आणि हयसून मी वरती रस्तो जाता, बघूया आतमध्ये काय बघूक मिळता काय. गाडी आता दुनियाभरचे लागलेत, म्हणजे भरपूर पब्लिक गेला. बघूया थोडासा एक्सप्लोअर करूया काय दिसतं काय. तर मंडळी सगळे चलतात. पाऊस गेलो असा चालू आहे. आणि त्याच्यात आम्ही आता या सेक्टर 8 बेलापूरच्या वॉटरफॉलला शोधतो. हयसर जाळी असत, मला वाटतं हयसून पाणी जातं कदाचित. थोडस नालो असा छोटस. आता मी तुमका देखत आहे सर, निसर्ग मस्त असा आणि ती हिरवळ असा. तर सगळे तयारी दिलेत, एकच छत्री घेऊन दिलेत 4 माणसांमध्ये. दुसरी छत्री असा पण ती सेलिब्रिटी छत्री असा, तर आमका काय मिळूची नाही ती. हा उतर रे. कुठे ते बापा व्हायचं, कुठेही फोटोशूट करू शकता. चला 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 ये पकड लवकर. ती चालू पायरी असा ते आणि मस्त हिरवळ असा वाटणार नाही बेलापूरचा एरिया असा. तर सगळे आधीच जमले. बाबू काय चालणार नाही. चला म्हणजे घनदाट असा थैसर लोक बसली आहेत. थैसर काय नाही. तर मंडळी थैसर एकदम लांब वॉटरफॉल दिसतात, त्याच्यामध्येही काहीतरी नदी बिदी खाडी बिडी काहीतरी असा. आणि आता चालत कसा जायचा माहीत नाही. सीजन काय करायचं, असं जायचं
अरे तुला माहिती नाही इकडची तोंडई थैसर मस्त वॉटरफॉल दिसा वरती चढून दाखवतोय तुमका. आता तो किती लांब तो देवाक माहित आहे, पण जर तुम्ही प्रॉपर ट्रेक करू केला असे कपडे उपडे घेऊन शूज वगैरे तर तुम्ही जाऊ शकता कदाचित. आम्ही आता माहीत नाही पोचतलो की नाही, कारण की आम्ही मुंबईत जाऊच्या आधी थैसर फिरू केलो. तर बघूया आता. तर मंडळी हो रस्तो आम्ही असं चाललो, पण माका वाटतं थैसूनच खाली जाऊचा. थैसर तर सगळी वस्ती असा, तर माका वाटणार नाही हयसून काय रस्तो जाता, तोच रस्तो जातो सर्व. परत पाठी फिरूचा लागतला. पण हे मध्ये जे पाणी आहे ते मध्ये पाणी आहे ते असा रस्ता आहे. ओके ओके. तर मंडळी तोच रस्तो हा, पण आज संडे असल्यामुळे थोडी गर्दी असलेली आहे. हायचं एक लोकल मुलगा आमका भेटलेलो, तो बोललो की थोडी गर्दी असलेली आणि चिखल असतलो, थोडेसे जंगली जनावर म्हणजे साप वगैरे असू शकतं, कारण की जंगल असा गाईस. आता आम्ही आतमध्ये जातलो की नाही माहीत नाही, थोडासा पुढे जाऊचा प्रयत्न करतोय, पण वॉटरफॉलपर्यंत काय पोचतलो असा वाटणार नाही. तर बघूया परिस्थिती काय आहे. मंडळी ही बसाक जागा असा आणि उतराक जागा. समोर काहीतरी नदी खाडी बिडी काहीतरी दिसता, पण पाऊस जास्त पडल्यामुळे चिखल खूप झालो आणि आम्ही आपले साधे सॅन्डल घालून गेलो. त्याच्यामुळे तिची तर एकदमच बेसिक आहे, पावसाची नाही, त्याच्यामुळे सगळं रिस्की वाटतं. थोडासा पुढे जाऊन बघूया सर काहीतरी असं असंच किंवा असं जायला लागणार. पण आता ह्या ह्या ह्यालाच फिरून असं जावं लागणार. चालतात एकदम चांगला, एकदम पक्का रोल आहे, रोड आहे, गाडी घेऊन येतो. इथे जोक वर जोक मारते. चल मार उडी पाण्यात. चल बघूया थोडं जितकं चालत आहे ते. तू छत्री पकड हातात, ती छत्री बरी आहे. नाही तर मला ही बाबा इथून माझी चालायची वांदे, ही काय चालणार. मंडळी हे दोघं थांबतात आणि आम्ही पुढे जाऊन बघतो काय दिसत काय. तर निसर्ग तर मस्त दिसता, थोडं कचरो बिचरो असा, पण पुढे जाऊन बघूया. तर मंडळी थोडेसे पुढे जाऊया. अच्छा गावात रे सगळं चिखल. पावसाचं पाणी दिसत जामत मारा माली बाबा. ए पाय धसला माझा. आता पडलो असतो म्हणून बोललो, नाही जाऊ शकत. बाईक बीक येऊ शकतात माका वाटतं, पण कसे येईल तिथून आले असतील थैसून रस्तो असा आणि बाईक वगैरे लावलेत लोकांनी माका वाटतं, पण पिणारे वगैरे येत असतले. मंडळी कोणत्याकडून तरी येताना दिसता, पण बाहेर गाडी एवढे लावले असत ना की गॅरंटी गर्दी असतली या, त्याच्यात काय डाऊटच नाही, कारण की बाईकच एवढे लावले असत ना बाहेर पार्किंगला. आणि थोडे ग्रुप वगैरे दिसतात माका, म्हटलं बॅचलर पोराविरे असतले, पिणे पिणारे असतले. तर आम्ही फक्त थोडेसे पुढे जाऊन बघतो आणि पाठी फिरतो. तर मंडळी आता हायसून येऊ रस्तो असो जाता. आता थैसर आम्ही जाणव नाही, कारण की आमची कंडिशन ट्रेकची नाही आहे. थैसर पाणी आ सेजल, मी पाठी फिरतोय. खूप लांब आहे, आपण काय शूज नाही घालून आलं. तर म्हणजे आता बाहेर येलो आणि तुम्ही बघतोस किती गर्दी आहे. आता माझ्या मते
विकेंडला थोडं मुश्किल आहे, गर्दी होऊन कलाय मिळतली आणि ऐसून रस्तो ह्यो डेपो असा दुर्गा माता नगर काहीतरी माझ्या मते बेलापूरहून रिक्षा येतात. कुठेतरी हां एसर बोर्ड असा बस स्थानक सेक्टर 8 दुर्गा माता नगर. तर चला मंडळी आता निघूया हायसून आणि बघूया पुढे काय प्लॅन होता. ऑलरेडी 3:15 वाजलेत त्याच्यामुळे आता काय जाऊ मिळतं की डायरेक्ट मुंबईत जातो आता बघूया. तर मंडळी आम्ही आता परत उलव्या केलो कारण की आम्ही अटल सेतूने जातलो. थायसर थोडेसे आपण जेव्हा चायनीज बिनीज खाऊया. तर ऑलरेडी फ्राईड मोमो आणि चायनीजची ऑर्डर टाकलं, आता फ्राई नूडल्स दिले ते खाऊया, पुढचा जेव्हा आणि मागे मुंबईत जाऊ निघूया. तर मंडळी आता ऑलरेडी संध्याकाळ होतील, आम्ही निघालो अटल सेतूने जातो कारण की अटल सेतूने आता अर्ध्या तासात मुंबईत पोचू शकतो. नॉर्मल रोडने तर लय वेळ लागतलो. तर आता हायसर टोल भरूया आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी आता आम्ही मेंट कॉलनीकडे पोचतो आणि आपण बघतो की गणपतीचा मंडळ असा तर ट्रॉली कार्यशाळेत देऊ चालले. तर आता 1.5 महिनाच राहिलो त्याच्यामुळे गणपती बाप्पाची येऊची तयारीची लगभग मंडपांची चालू झाली आहे मंडळांची. आणि आता बघूया आपणाक थोडेसे कार्यशाळा वगैरे कव्हर करून जाऊचा लागतला. तर बघूया कसा काय जमता. तर जसं मी तुमका सांगलं लोअर परेलला माझा काम असा म्हणजे वरई सीफेसकडे काम असा थोडासा पाठी. तर मी आता टॅक्सीने निघालो आहे इथून. यो लोअर परेलचं जुनो बाजार आपण क्रॉस केलं आणि पेनिन्सुलाकडून पुढे आपण वरई सीफेसच्या थैसर चाललो. मी माझं काम करून रिटर्न दिलं. ही आपण गणपतीची कार्यशाळा बघतो खरी रोडची आणि आता लगभग खूप जोरात चालू झाली आहे आणि संध्याकाळ झाली आहे म्हणजे 7 वाजून गेल्यात. त्यामुळे आता गर्दी हिस्सा आहे सर. तर चला घरात जाऊया. चला मंडळी गल्लीत इलो कामं करून इलो. सर पावसाची काय अजून पत्ता नाही या पावसाचं आता थांबे. तर चला मंडळी आता आम्ही लालबागच्या मार्केटात चाललो. वरई सीफेसचा प्लॅन फसलो. लालबागच्या मार्केटात जाऊया आणि बघूया मार्केटमध्ये काय हा काय आज रविवार असा फेरी मारून येऊया. तर मंडळी लालबागच्या मार्केटमध्ये इलो. पहिले बावले बघतात आणि पुढे सगळं बाजार भरलो काहीतरी घ्यायचा. हे घे ना पडत ते घे. हे बा उभं राहत आहे टाकला. बघूया काहीतरी घेऊया आहे सर. 50 2 असत 30 रुपये केक. वा वय घाबरेल त्याला. हा मोठा कसा आहे 140 चांगला आहे पण महाराज राहिला. हा बारकाच घेऊ पाहिला त्याने खेळला तर मोठा घ्यायला. सर चपली आहे सर क्रॉक. चला बघूया.
काहीतरी दिसला दुर्गा, आता दुर्गा काहीतरी बघता, चमचे वाटी ग्लासा पेले तांबे सुरी वीस रुपये छोटा बीस बसला गावाला आणि खाऊचा असा पाणीपुरी वगैरे गर्दी आहे पाणीपुरीला, लोक ऐकतच नाही तो लोक दमतात ना शॉपिंग करून, मग पाणीपुरी वगैरे खायला पाहिजे ऐसार तोरणा विरणा असतात UPI ने पेमेंट चालू चार बोलो बोलो बांगडे काढू साडी शॉपिंग काय घ्यायचा ठरवतात, कोणता कलर घेते मंडळ काय येल्लो बघ पहिला कसं टॉप पॅन्ट काय वय आता तुमका नाही त्याला रविवारच्या लालबागच्या बाजारात काय माहिती काय काय बायकांची गर्दी आहे की म्हणून कसा सोनाबिना वाटतात वाटतात ड्रेस 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 चप्पल साठी एवढी गर्दी आहे वैभवी कोणसी दुनिया मी हो तुम तांडळी चॅम्पियन्स बेकरीमध्ये जाऊया मावा केक घ्यायचे असत लालबागमधली एक लालबागमधली एक सगळ्यात जुनी बेकरी असत चॅम्पियन्स बेकरी काय करायचं कसं 90 ना 70 खाली जाईल त्याला इथे नाही फिरवायला जमणार घरी मारूया काय खरं नाही बाबा काहीसर भाजीवाले असत हे खूप जुने असत काय काय गोष्टी खूप जुन्या असतात हैसर हे भाजीवाले चॅम्पियन बेकरी त्यानंतर काय मार्केटमधली दुकानं जी खूप जुनी असतात हे दुकानं खूप जुनी असतात म्हणजे आम्ही लहानपणापासून दुकानं बघतो तर चला आता घरात जाऊया बघूया सामान घेतलं केक घ्यायचे होते निघालो आता काच करायची दुकानं एकदम जुनी आहेत त्यानंतर चक्कीवालो एकदम जुना म्हणजे लालबागमधली एकदम जुनी दुकानं जी आम्ही लहानपणापासून बघतो त्यानंतर साडीवाले जुने असतात हे साडीवाले हे भैया जुने असतात म्हणजे वर्षानुवर्षे हैसर बसले असतात ना आम्ही लहानपणापासून बघतो चला आता रिटर्न घरात जाऊया काय काय दुकानं आहे माडे आहे चल काय काय दुकानं नवीन झाली असं त्याची मस्त गावरान हॉटेल असा त्याची व्हिडिओ असा चांगला जेवण भेटतात त्यानंतर माझघर लालबागमधला फेमस हॉटेल आज लाईन नाही वाटतं आज लाईन नाही आहे हाय 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 हैसर लाईन असा थोडीशी आत्ता लाईन होता वाटतं अजून झाली नाही
तर मंडळी आता हैसर सेक्टर 8 मध्ये येईल. हैसर लस्सी डे कॅफे म्हणून असं हैसर आईस्क्रीम घेतो कारण की भूक नाही. हैसर आता बरेचशी दुकानं हॉटेल झाली आहेत. हैसर आता फालुदा घेऊया आणि पार्सल घेऊन घरात खाऊया. तर चला मंडळी आता आईस्क्रीम घेतलं आम्ही घरात जातो आणि हे व्हिडिओ हैसर संपवत आहे. तर आता खूप लेट झालो, 10:30 वाजले असत आणि फालुदा आईस्क्रीम घेतलो. तर आता घरात जाऊया किंवा गाडीत खाऊया बघूया. तर आजचा व्हिडिओ वेलापूरचं म्हणजे आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो कदाचित. तर ह्यो व्हिडिओ जर तुमचा आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.